रामराम मंडळी, श्री स्वामी समर्थ, स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच प्रार्थना स्वामींचरणी करते आणि आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचे बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही माझा व्हिडिओ मिस करणार नाही. अगदी स्वयंपाकघरामध्ये सर्रास वापरले जाणारे मसाले जे असतात ना, त्यापासूनच आपण एक उपाय आज पाहणार आहोत. आज आहे गुरुवार आणि गुरुवारचे उपाय आपल्याला पाहायचे आहे. पहा, सगळ्यांच्याच स्वयंपाकघरामध्ये हळद ही आपल्याला आढळून येते. पहा, हा हळद हे हळदीला हे आयुर्वेदामध्ये खूप असे महत्त्व आहे, त्याचबरोबर शास्त्रातही खूप हळदीला महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. पहा, त्यामुळे आपल्याला गुरुवारच्या दिवशी हळदीचा असा एक प्रभावशाली उपाय करायचा आहे, तो आपण पाहणार आहोत. तर पहा, हळद ही प्रत्येकाच्याच घरी असते आणि ती हळदीचे डब्यांमध्ये आपल्याला काही वस्तू ठेवायच्या आहेत. यामुळे काय होते तर घरामध्ये जी काही शत्रुबाधा आहे, दारिद्र्य आहे, पितृदोष आहेत, ते तुमचे संपून आपल्याकडे पैसा येऊ लागतो. आणि त्याचबरोबर आपल्या मनामध्ये जे असतात ना, तर हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची पण संपूर्ण माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. पहा पहा, हळद जी असते ना, ती आपला गुरुग्रह जो आहे त्याचे प्रतिनिधित्व करत असते. आपल्याला जीवनातील गुरुग्रह मजबूत जर असला ना आपल्या जीवनामध्ये, कधीच कोणत्या कामांमध्ये आपल्याला अडचणी येऊ शकत नाहीत. पहा, त्यामुळे आपला गुरुग्रह मजबूत करण्यासाठी आपल्याला हळदीचे काही उपाय करायचे आहेत. आपल्याला सुख, संपत्ती, सत्ता, वर्चस्व, पैसा आपोआप मिळत असते. पहा, यामुळे आपल्या जीवनातील प्रथम गुरु ग्रह मजबूत असणे तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी गुरुवारच्या दिवशी आपल्याला हळदीचे उपाय खूप कारागीर ठरत असतात. पहा, काय करायचं आहे, काय ठेवायचं आहे ही माहिती आपण पाहणार आहोत. त्यामुळे तुम्हाला जो कोणता उपाय आवडेल तर तुम्ही तो उपाय करायचा आहे. मी 2-3 उपाय तुमच्याशी शेअर करणार आहे. तर हळदीच्या डब्यात जी वस्तू ठेवायची आहे तो उपाय तर तुम्हाला आजच्या दिवशी, म्हणजेच गुरुवारी, तुम्ही कुठल्याही गुरुवारी करू शकता, तर तो तुम्हाला आवर्जून करायचाच आहे. तर सर्वप्रथम आपण मी तुम्हाला एक उपाय शेअर करणार आहे, तो म्हणजे घरामध्ये तुम्हाला असं वाट असेल की तुमचा गुरुग्रह अजिबात मजबूत नाही, आपल्याला कधीच कोणत्या कामामध्ये यश मिळत नाही, तर रोज पहा आपला गुरुग्रह मजबूत करण्यासाठी आपण जो आंघोळ जी करतो ना, त्यात आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमटभर हळद टाकायची आहे आणि त्याने तुम्हाला प्रत्येक गुरुवारी हळदीच्या पाण्याने आंघोळ करायची आहे. तुम्ही असं कराल तर त्याने आपोआपच आपला गुरुग्रह जो आहे ना तो मजबूत होत असतो. आपल्याला आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होत असतात. त्यानंतर गुरुवारच्या दिवशी तुम्हाला एक ग्लासभर पाणी घ्यायचं आहे आणि त्या ग्लासभर पाण्यामध्ये हळद टाकायची आहे, आंब्याचे पान घालायचे आहे आणि ह्या आंब्याच्या पानाने संपूर्ण घरामध्ये हे पाणी तुम्हाला शिंपडायचं आहे. याने घरामध्ये जे काही दोष आहे तर ते सुद्धा दूर होतात आणि तुमच्या घरात जी काही नकारात्मक लहरी आहेत ते संपत असते. हा नंतरचा उपाय आपल्याला करायचा आहे, तो म्हणजे आपल्याला एक कागद घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि आपल्याकडे जो लक्ष्मीनारायणचा फोटो जो असतो ना, त्या फोटोच्या मागे ही हळदीची जी पुडी आहे ती तुम्हाला ठेवायची आहे. आता पहा, तुमच्याकडे जर लक्ष्मीनारायणचा फोटो नसेल तर तुम्ही भगवान श्रीकृष्णांच्या फोटोच्या मागेही ठेवलं तरी चालणार आहे. आणि ते ठेवल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या मनातील जी इच्छा आहे ती बोलून घ्यायची आहे आणि नंतर तुम्हाला एक मंत्राचा जप करायचा आहे, तो म्हणजे नमो भगवते. या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. असं केल्याने मनातील कितीही कठीण इच्छा असते ते पूर्ण होत असते. पहा, त्यानंतर ही हळद तुम्हाला पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहे, विसर्जित करायची आहे, ही प्रवाहित करून द्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला हळदीच्या डब्यात काय टाकायचं आहे ते आता सांगणार आहे. पहा,
पहा, हळदीच्या डब्यात एक उपाय करायचा आहे, म्हणजेच आपल्याला घरामध्ये जी आपली हळद जे ठेवत असतो ना, त्यामध्ये आपल्याला घरामध्ये जी काही संदर्भात करणी बाधा असते, त्याचबरोबर आपल्याकडे जे काही दोष असतात, म्हणजे आपल्या घरामध्ये जे दोष असतात, तर ते दोष संपवण्यासाठी सर्वात प्रथम घरातील तुम्हाला असं वाटत असेल की कोणी काहीतरी आपल्या घरावरती केलेलं आहे, कोणी काहीतरी बाधा केलेली आहे, तर ते दोष संपवायचे असतील तर सर्वप्रथम तुम्हाला 5 सुक्या लाल मिरच्या घ्यायच्या आहेत आणि त्याच्यात देठा सकट घ्यायच्यात पहा ह्या मिरच्या घेत असताना. आणि या हिरव्या मिरच्या तुम्हाला त्या हळदीच्या डब्यामध्ये ठेवायच्या आहेत आणि दर 15 दिवसाला या हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या तुम्हाला बदलायच्या आहेत आणि नवीन ज्या आहेत ते तिथं टाकायचं आहे. पहा, दर 15 दिवसांनी तुम्हाला नवीन मिरच्या तिथे टाकून घ्यायच्या आहेत. तुम्ही घरामध्ये ज्या यूज करू शकता, तर असे केल्यामुळे कोणी कोणत्याही प्रकारची बाधा जी आहे ना ती आपल्या घरावरती राहत नाही. पहा, त्याचबरोबर कोणतेही दोष आपल्या घराला लागत नाही. त्यानंतर सर्वांनाच असे वाटत असते की आपल्या घरातील जे दारिद्र्य आहेत, जे काही आपल्या घरावरती बाधा आहेत, नकारात्मक लहरी आहेत, दुःख आहेत, ते संपले पाहिजेत. त्यासाठी आपल्याला एक कवडी घ्यायची आहे आणि ती कवडी घेताना आपल्याला पिवळ्या कलरची कवडी घ्यायची आहे. हा उपाय तुम्हाला गुरुवारच्या दिवशी करायचा आहे, इतर दिवशी नाही करायचा आहे. पहा, आता हे जे काही सर्व उपाय जे आहे ते आपल्याला गुरुवारच्या दिवशीच करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम आपल्या हातात ती ठेवायची आहे. पहा, कवडी घेतलेली तुम्ही आणि नंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि ही पिवळी कवडी जी आहे त्याची तुम्हाला हळदीच्या डब्यात ठेवायची आहे. याने संपूर्ण दारिद्र्य जे आहे ना आपले ते संपून जाते आणि माता लक्ष्मी भगवान विष्णू ची विशेष कृपा आपल्यावरती झाल्याशिवाय राहत नाही. पहा, यामध्ये मी जे तुम्हाला 2-3 उपाय शेअर केलेले आहेत, यातला कुठलाही एक उपाय तुम्ही गुरुवारच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. डब्यामध्ये आपल्याला हळदीच्या डब्यामध्ये मिरच्या ठेवण्याचा हा उपाय तर तुम्हाला आवर्जून करायचा आहे किंवा कवडीचा करू शकता. बाकीचे उपायही तुम्ही करू शकता. बघा, तुम्हाला जे सुटेबल होईल तो तुम्ही उपाय करायचा आहे, पण आवर्जून कुठला ना कुठला उपाय करत चला आणि उपाय करत असताना मनामध्ये भावना श्रद्धा ठेवून उपाय करत जा. मनामध्ये कुठलीही किंतू परंतु न आणता हे उपाय केल्याने त्याचे फळ हे आपल्याला जास्त पटीने भेटत असते. पहा, चला तर झालेली सेवा स्वामी महाराजांच्यानी अर्पण करते. नंतर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.